आपल्याला माहिती आहे की अनेक आपले तीर्थक्षेत्र आहेत, जाळीचा देव असेल, पोळीचा देव असेल, वेगवेगळे अनेक क्षेत्र आहेत. या बजेटमध्ये त्यांच्याही विकासाकरता आता आपण निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथाची श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी किमान व्यवस्था व्हाव्या, तिथली सुधारणा व्हावी, तिथे जाण्या येण्याचा रस्ता ठीक असावा, तिथल्या ज्या काही बेसिक सोयी आहेत त्या सोयी आपल्याला करता याव्या, तिथली काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा करता यावी, याही दृष्टीने आपण यावर्षी त्याच्याकरता देखील निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे महानुभाव पंथाने आपल्या संपूर्ण समाजाची सेवा केलेली आहे आणि आजही ज्या समर्पित पद्धतीनं आपली संस्कार आपली संस्कृती या ठिकाणी जीवित ठेवण्याचं काम महानुभाव पंथाच्या माध्यमातून होतं, या पंथाच्या अनुयायांना त्यांची सगळी भक्ती स्थळं ही उत्तम अवस्थेत मिळाली पाहिजे या संदर्भात महाराष्ट्र सरकारने हा सगळा पुढाकार घेतला आहे. मी आज या निमित्ताने खरं म्हणजे मोहनदादा विशेष उल्लेख करीन अविनाश ठाकरेंचा, कारण तुम्ही म्हणालात ते खरं आहे, तुम्ही अर्ध्या रात्री अविनाश ठाकरेंना त्रास देता आणि तेवढ्याच अर्ध्या रात्री ते मला त्रास देतात, पण त्यामुळेच हे सगळ्या ज्या गोष्टी आपण करू शकलो म्हणजे अनेक लोकांचं तर त्याच्यामध्ये निश्चित सहभाग आहे आणि प्रामुख्यानं त्यांचा सहभाग हा या ठिकाणी आहे. आणि मी आता त्यांनाच जबाबदारी दिली आहे की आपल्या सगळ्यांची चर्चा करून जे जे बजेटमध्ये आपण घोषित केलं आहे त्याचे आराखडे लवकरात लवकर तयार झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणची कामं जी आहे ती याच फायनान्शियल इयरला सुरू करता आली पाहिजे, म्हणजे मग पुढच्या 2-3 वर्षात जी कामं छोटी आहेत ती तर वर्षभरात होतील, जी मोठी आहेत ती पुढच्या 2-3 वर्षात झाली पाहिजे, तर तोही प्रयत्न निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. बोंडे साहेबांनी मगाशीच मला सांगितलं की हा जो रस्ता आहे हा त्या ठिकाणी जर आपण सरळ करू शकलो तर त्याचा फायदा होईल, जरूर त्याही संदर्भात आपण काम करू. शेवटी तडस साहेब असतील, बोंडे साहेब असतील किंवा कोटे साहेब असतील, हे सगळे आपलेच आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे महानुभाव पंथाच्या लोकांना ते आपलेच वाटतात, कारण त्यांचे तेवढेच संबंध आपल्या सगळ्यांशी आहेत, त्यामुळे तेही निश्चितपणे याचा पाठपुरावा करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आज बाबांचा सत्कार करण्याची संधी मिळाली, मगाशी जसं सांगितलं की शेकडो ग्रंथ त्यांनी संस्कारित केलेले आहेत आणि अशा एका विचारवंताला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने यावर्षी ज्ञानबा तुकाराम पुरस्कार दिलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल देखील मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा भगवान गोविंद प्रभूजींच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो.